गेले अनेक दिवस शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष ठाण्यात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटाकडून ऑफर दिली. गेले अनेक दिवस शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष ठाण्यात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटाकडून ऑफर दिली जाते अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून वारंवार होत आहे. शिंदे गटाकडून आता राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं असं थेट आरोप आनंद परांजपे यांनी केलाय. गेले अनेक दिवस शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष ठाण्यात पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटाकडून ऑफर दिली जाते अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून वारंवार होत आहे. शिंदे गटाकडून आता राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं असा थेट आरोप आनंद परांजपे यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहू गेले अनेक दिवस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये राजकारणाला एक वेगळंच वळण लागलेलं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाच आता थेट शिंदे गटाकडून ऑफर येते अशा प्रकारचा जो दावा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येतोय आणि अशा प्रकारची बॅनरबाजी आणि बॅनर युद्ध देखील ठाण्यामध्ये रंगलं गेलं होतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष आनंदजी परांजपे आहेत. सर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटाकडून ऑफर येते अशा प्रकारचा आरोप तुमचा आहे, त्याप्रमाणे बॅनर देखील लागले, त्याला प्रत्युत्तर देखील आलेलं आहे, काय सांगाल? गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून हे घटनाबाह्य सरकार राज्यामध्ये आलेलं आहे, सर्वप्रथम ठाकरे गटातील जेवढ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी पक्षातील प्रमुख पदाधिकारी हे घेण्याचं काम केलं आणि आता फेज 2 मध्ये राष्ट्रवादीही त्यांच्या टार्गेटवर आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना पैशाचं आमिष दिलं जातंय, प्रलोभन दिलं जातंय, त्याचप्रमाणे विकास निधी तुमच्या प्रभागामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारचं देखील सांगितलं जातंय. त्यांना मुख्यमंत्र्यांना खरी अडचण जी आहे की ज्या शहरातनं ते येतात त्या शहरामधनच राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मी आणि राष्ट्रवादी पक्ष हा प्रखर संविधानिक पद्धतीने त्यांचा विरोध करतो. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.